नमस्कार, मी रवी आमोरे आणि आपण पाहतात साक्षर इंडिया लाईव्ह। जाणून घेऊया सकाळच्या झटपट बातम्या। आजपासून राज्य सरकारने कोरोना निर्बंध हटवले, मास्कची सक्ती नाही परंतु मास्कचा वापर करण्याचे सरकारचे आवाहन। राज्य शासकीय आणि इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या वाहतूक भत्त्याच्या दरात वाढ, आज 1 एप्रिल पासून सुधारणा करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता। IPL लखनऊ सुपर जायंट्सचा चेन्नई टीमवर विजय, 211 धावांचा पाठलाग करत लखनऊ संघ 6 गड्यांनी विजयी, चेन्नई सुपर किंग्सचा सलग दुसरा पराभव। रशिया भारताला $35 प्रति बॅरल कमी दराने क्रूड तेल देण्यास तयार, युद्धापूर्वीचा दर लावणार, वाहतूक खर्च वाढूनही स्वस्त मिळू शकते तेल, चर्चा सुरू। फ्लॅगशिप फोन वन प्लस 10 प्रो भारतात लॉन्च, 1+10 प्रोच्या 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज व्हेरियंटची भारतात किंमत 66,999 रुपये। आर्टिक महासागरात हिमवादामुळे युरोप व अमेरिकेसह इतर देशात अचानक थंडीचा कडाका, उन्हाळ्यात लंडनमध्ये थंडी, दिवसाचे तापमान 20.8 अंश सेल्सिअस। बीड परभणी जालन्यातील अतिरिक्त ऊसाचे गाळप करण्यासाठी नोडल अधिकाऱ्याची नेमणूक, अतिरिक्त ऊस संबंधी साखर आयुक्तांचा निर्णय। मला हटवण्यासाठी आंतरराष्ट्रीय कट, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा अमेरिकेवर आरोप, राजीनामा न देण्यावर ठाम। दक्षिण आणि पूर्वोत्तर भाग वगळता देशात निम्म्याहून अधिक भागात सध्या उष्णतेची लाट, सध्याची तापमान वाढ 3 दिवस कायम राहणार, हवामान विभाग।